हॅलो विजय भोई यांच्याबद्दल बोलायचं झालं सा तर अर्थात असं एक चांगले क्रिकेटपटू चांगले गुणलेखक आणि आता समालोचनसुद्धा खूप सुंदर आहेत मॅच या ठिकाणी होतो आहे पीर बाबा पापडी विरुद्ध सी एस के ई स्पोर्ट्स कासा असा मॅच होतो आहे आणि टॉस जिंकल्यानंतर पीरबाबा पापडी टीमच्या कॅप्टनने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं आहे चिरमाई स्पोर्ट्स कासा या टीमला ई स्पोर्ट्स कसार उडलेली टीमचे दोन बॅटर उतरत आहेत त्यांची सुद्धा चर्चा होईल हे मैदान म्हटलं तर अर्थी अर्थातच अतिशय चांगलं क्रिकेटचं मैदान आहे या मैदानावर अनेक क्रिकेटच्या स्पर्धा तुम्ही पाहिल्या आहेत रजनी क्रिकेटचा रणसंग्राम तुम्ही बघितला आहे आणि जे प्रेक्षक जे लहान मुलं डाव्या बाजूला विहिरी लागत आहेत त्यांना विनंती करतो की आपण विहिरी जवळ जाऊ नका जिथे बसण्याची जागा आहे त्या ठिकाणी बसा जे झाडं आहेत त्या झाडाच्या छायेखाली चा सुद्धा तुम्ही विराजमान होऊ शकतात बसू आहेत सुंदर असा नजारा आपल्याला पाहायला मिळतो निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं हे नागला गाव नागला बंदर सर्व काही दिलं या नागल्या गावाने आणि क्रिकेटपटू आपण टेनिस क्रिकेटचे पाहिले आहेत आदिवासी समाजातील काड सुद्धा आपण बघितलं आहेत खूप चांगले आहेत चमकलेत आणि त्या काढूनचा सुद्धा मी उल्लेख आजच्या दिवसामध्ये करीन रुपेश इनकडे आहे नॉन स्ट्राईकिंगकडे बॅटर आहे तो म्हणजे सचिन पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज सज्ज झालाय निलेश बंदरे दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा पंच आपला इशारा करत आहेत आणि पहिलाच बॉल पॉवर प्लेच्या षटकातील फुल लेंथ बॉल चांगला कवर ड्राईव्ह शतरक्षकता तैनात होतं फिकी जाईपर्यंत एक धाव बॅटर रुपेश आणि एका धाब्यांशी त्याने आपलं खातं उघडलं एक धाव ही श्वास देणारी आहे एक धाव ही विश्वास देणारी आहे एक धावी आत्मविश्वास प्राप्त करून देणारी आहे आणि त्या एका धावीची ते खातं उघडताना का अडू खूटमच्या बाहेर निघणारा बॉल अनपेक्षितरित्या उसळी घेणारा बॉल बीट होतो आहे उजव्या हाताचा हा हट्टाकट्टा मजबूत बांधाचा खेळाडू आहे तो सध्या सचिन बीट होतोय धावसंख्या धावपळकर आहे ती एक धाबा टेनिस क्रिकेटमधील नामवंत खेळाडू आपण या स्पर्धेमध्ये बघतायत फुल टॉसबॉल या चेंडूला खरं तर ऑन साइडला खेळायला हवं होतं त्याचं वापर केला आणि पुढे येऊन कवर क्षेत्रामध्ये चेंडूला वळवलं एक धाव मिळाली एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती दोन धावा तीन बॉलची समाप्ती झाली आहे ट्रिपल फोर ओम साईड ट्रिपल फोर नागली प्रस्तुत ही भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा आहे फुल टॉस बॉल त्याच्यावर हल्ला केलाय चंडू मिड विकेट पट्ट्या बाहेर सीमारशी पार आर पार दमदार शामदार बहरदार डोलदार वजनदार षटकार नक्कीच थोडंसं थांबवत आहे कारण की इथे महत्वपूर्ण सूचना असेल ओमसागर ब्राह्मणगाव टीमचे कर्णधार प्लीज आपण आयोजकांशी संपर्क साधा आणि या स्पर्धेमध्ये जर आपल्या काही शिल्लक असेल ते पूर्ण करा बॉल सॉफॉल बॉल फूल फुल केलंय चंडू हबेत आहे जयेंद्र वाघे बघत राहिलाय चंडू लॉन्ग लॉंगॉन पट्ट्या बाहेर सीमारेषे पार बिग ब्लास्ट षटकार चले वा डी जे आज संदीप सर पाहायला गेला ना तर पाहावं लागेल की या टीम मध्ये आकाश रिपट सारखा खेळाडू रणजित आपण पाहिला की प्रिन्स इलेव्हन कासरवाडवली सारखा संघातून खेळतोय पुढचा बॉल हो हो हुक केला जातो या चेंडूला अनपेक्षितरित्या कमरे पेक्षाही वर खांद्याच्या लेवलला हा चेंडू येतोय एक धाव मिळाली फाईन लेग ह्याच्या दिशेने चंडू जात होता लॉंग स्टॉपच्या दिशेने जात होता याचबरोबर पहिले षटक समाप्त होतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव पळकावर धाबा लागला जातात त्या पंधरा धावा चर्चा आपण करत होतो की चांगले खेळाडू कोण कोण आहेत आकाश रिपट कालच्या दिवसात सुद्धा वसेफाटा मोफास येथील स्पर्धेमध्ये खेळताना दिसला परंतु तो तितका सफल झाला नव्हता हो ज्या ठिकाणी मी समालोचन करण्याकरता होतो आणि आज तो या ठिकाणी नाही आहे परंतु अर्थातच ती एक रन मशीन आहे त्या टीमची आणि रन मशीन मला आता दिसत नाही धावसंख्या सध्याच्या घडीला पंधरा झाली आहे हा जरूर पंधरा तरी सुद्धा त्याची कमतरता मात्र आज अपनर बॅटर म्हणून नेहमीच लागत असते त्याची कमतरता इथे जाणवत नाही कारण तिची भूमिका आपण पाहिजे त्या खेळाची भूमिका सध्या तरी मी म्हणेन रुपेश टोकरे नावाचा खेळाडू योग्य रीतीने पार पडत आहे आणि खरं तर तो जरी नसला तरी जबाबदारी एखाद्या खेळाडूंनी घ्यायला पाहिजे आणि ते जबाबदारी सध्या स्वीकारतात सचिन आणि रुपेश हे खेळाडू त्याच्या अनुपस्थितीमध्ये हा चांगला खेळ ते करतायत नंबर दोनचा आहे हितेश गणेशकर हा सुद्धा एक नामवंत खेळाडू आहे सध्या चांगला टचमध्ये आहे ओर पिशबॉल कडेकडे ऑफ स्टमर छपळ होऊन खेळायचं होतं बॅटरला चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही बाईचा इशारा पंचांद्वारे आपल्यापर्यंत पोहोचलाय अतिरिक्त धावा मिळत आहेत आणि धावसंख्या पोहोचली ती सोळाभर चांगलं दृश्य आहे एका बाजूला चोहे बाजूने आपण बघतोय प्रेक्षक कुठे ना कुठे मिळेल तिथेच बसलेत आणि विशेष चांगली गर्दी आहे रविवारचा दिवस असताना हा जरूर आपण पाहतो की आज रविवारचा दिवस आहे आणि प्रेक्षकांना सुट्टीचा दिवस आणि आज मेजवानी आणि क्रिकेटची मेजवानी असेल तर कोण सोडणार आहे कारण की संध्याकाळचं सत्र सुद्धा खूप महत्त्वाचा असणार आहे आणि हे सत्रक्षक आपल्या जर आज प्रेक्षकांचा विचार केला तर मोठ्या प्रमाणात वाढतील फुलस बॉल वाइड यॉर्करचा मारा बॅटर कडे अर्थातच पंचांकडे अपील करतात गोलंदाज निर्धाव चेंडूची चे समाप्ती धाव संख्या धाव फळकावर सध्याच्या ही थांबलेली दिसते धाबा लागल्या जातात तर सोळा धाबा अजून जर आपण विचार केला तर दहा चेंडू शिल्लक आहेत त्या दहा चेंडूंमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमचं लक्ष असायला हवं वीस ते पंचवीस धाबा यायला पाहिजे पुढचा सरळ बॅटने खेळायचा होता परंतु जसा चेंडू पडलाय ना त्या दिशेने खेळायला हवं होतं ऑन साईडला जर आडव्या बॅटचा वापर केला असता तर कदाचित स्कोअर लेग हा फटका खेळता आला असता शॉर्ट स्कोर लेगच्या दिशेने चेंडू केलाय फुल होता एका धाब्याशी भर पडली धाबा लागले जात आहे सतरा धाबा हे षटक थोडस चांगलं आहे जरूर त्याच्यामध्ये आपण विचार केला तरही किम्या करू शकतो अनेक वेळा त्याने कारनामा केला हितेश गणेशकर पुढचा बॉल बॉल स्लॉट मध्ये चंडू दिलाय थेट पार्किंग लॉट मध्ये पाठवलाय षटकार बिगी थँक यू केस आहे कारण की ज्या प्रकारचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करत आहे रुपेश त्याला रोखणं थोडंसं कठीण होताना पाहायला मिळत आहे त्याच्यासाठी चांगले चेंडू वापरावे लागतील एकोणतरी धाव संख्या वेगाने पुढे सगळ्या पाहायला मिळते आहे सध्या आपण गुड गुडशॉट कंपनीचे चेंडू वापरतोय परंतु गोलंदाजी चांगली व्हायला पाहिजे बघूया पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ इंदियर चेंडू शॉर्ट मिडविकेट क्षेत्रामध्ये शतरक्षकाच्या हातात विसावला असता परंतु तो चुकलाय त्याचा स्वतःवर नियंत्रण नव्हतं आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला ज्यावेळेस त्याच्याकडे चंडू चेंडू आलाय एकदा मिळाली एक, एक पूर्णांक पाच बॉलची समाप्ती धावा लागल्या जातात त्या चोवीस जाबा चोवीस जाबा आणि अजून एक चंडू शिल्लक आहेत या षटकातील पाहूया काय कशा प्रकारचे रणनीती असेल पॉवर प्ले नंतर बॅटरची हो जोरकस मारायचं होतं बॅटरला पद आली ते व्यवस्थित नव्हतं चेंडूच्या रेषेत बॅटर येताना ये दिसलं नाही गुडलेन स्पॉटवर चेंडू टप्पा आहे आणि थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय दोन षटकांची समाप्ती दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत शिरमाई स्पोर्ट्स कासारोडुली टीमच्या बिनबाद नाबाद चोवीस धावा ट्वेंटी फोर इज द स्कोर एक चांगली सुरुवात मांडावी लागेल मात्र सहा चेंडू मध्ये ही सुरुवात कन्वर्ट करावी लागेल वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण अनेक खेळाडू या ठिकाणी पाहिलेत चोवीस धाव फळकर दोन षटकांच्या समाप्तीनंतर चालू आहे आणि आता सूर्यकांत भुयाल हा गोलंदाज गोलंदाज मार्गावर सज्ज झालाय हा जरूर आपण पाहतोय की ते रुपेश चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांच्यासाठी आपण बघितलं की आ, एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणजे आपण पाहिलं लवेश जी पडवळी आपण पाहिला त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर सलग तीन षटकाराच्या अट्रेकसाठी आपण जर विचार केला म्हणजे तीन सलग षटकार लगावा हजार रुपयाचा पारितोषिक आणि नक्कीच आपण पाहते प्रोत्साहित करताना ना आपल्या खेळाडूंना धावसंख्या चोवीस धावा गोलंदाज सूर्यकांत आलाय अटरचा वापर केला खास नव्हतं प्रॉपर टायमिंग झालं नव्हतं शॉर्ट मिड दिशेने चांडू गेलाय दुसरी धाव घेण्याचा प्रयास होतोय आणि त्याच्यामध्ये सुद्धा सफलता मिळाली बॅटरला दोन्ही फलंदाज अगदी आरामात धावा जमा करत आहेत धाव संख्या झाली सव्वीस धावा रुपेश तीन षटकरांच्या मदतीने खेळतोय आणि दुसऱ्या बाजूला एका बाजूला सचिन त्याला चांगली साथ देतोय काय वाटतं या भागीदारीबद्दल जरूर कारण की भागीदारीची गरज आप ला ला होती आपल्या टीमला एक चांगला टोटल हवाय त्यासाठी एक पहिल्या विकेटसाठी आणि एक चांगली तगडीवाली भागीदारी व्हायला हवी होती आणि ती होते सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला उडवलाय शतरक्षकाच्या डोक्यावरून चंडू जातो सीमारेषेपार मिता धावाचार ओम साई ट्रिपल फोर नागले टुर्नामेंट मधील हा शानदार चौकार आता कुठेतरी असं वाटतंय की पीर बाबा थोडा त्याचं कारण आपण बॅटिंग छान होती आहे रुपेश रुपेशची धावसंख्या धावपळ लागले जाते ते सध्याच्या घडीला तीस धाबा रुपेश खेळतोय सव्वीस या व्यक्तिगत धावसंख्येवर आणि चांगली साथ सत्तावीस तो खेळतोय दुसऱ्या बाजूला सचिन त्याला चांगली साथ देतोय सचिन थापड हा खेळाडू आहे पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाजतो यार टॅलेंट आहे बॅटरमध्ये पुन्हा आता बॅकलिपचा वापर केलाय मिड विकेटच्या दिशेने चांगले फिल्डिंग झाली एकदा पूर्ण केली परंतु आता इथे काय घडलंय थ्रो खराब थ्रो करा खराब। आता तापाच्या निशाण्या पाहायला मिळत आहेत आपले पाय झटकताना दिसत आहेत का अडू कमरेवर हात देताना काय अडू आहेत दोन सं धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकली धावसंख्या बत्तीस स्कोर मोझ ऑन थर्टी टू जरूर बत्तीस धाव पाहायला मिळत आहेत आणि मी रिक्वेस्ट करतोय की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे आणि जगेच आपण जर विचार केला तर एक प्रमुख सल्लागार म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत विलासदा पॉल ओ ओहो हा चेंडू हा आहे खेळायचं होतं ऑन साइडला चेंडू केला ऑफ साईडला फ्लाय स्लिपच्या दिशेने चांगला झेल टिपलाय बॅटरला परतीचा प्रवास करावा करा लागतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय पहिला धक्का एक गडी बाद धावसंख्या बत्तीस गॉन वसई तालुका क्रिकेट असो आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ ज्यांच्याकडे बघितलं जाते जुने जाणते क्रिकेटर गावराई गावातून बिलॉंग वसई वसईतून ते बिलॉंग करत आहेत आणि अर्थातच विलाजी लोंडे सरांचं आम्ही सोमनाने स्वागत करतो वेलकम 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 आणि अर्थातच वसई शहर महानगरपालिकेमध्ये वरिष्ठ लिपिक या पदावर ते कार्यरत आहेत त्यामुळेच त्यांना वेळ सुद्धा फार कमी मिळत असतो त्यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे आणि ते जर या ठिकाणी आले असेल तर त्यांना विनंती करतोय सर जे आपण अतिथी कक्षामध्ये या वही आपण मॅच कडे विलाजल लोंडे सरांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये या पिंड्याचे परेड हे आमंत्रण करतात आपल्याला आणि ते खुद्द म्हणतात की प्लीज त्यांना बोलवा क्रॉस बॅटने खेळायचं होतं बॅटरला चंडूची दिशा के नीटीक्षण केलं नव्हतं बॅटरने हा डॉट बॉल गेलाय भरत तले हा नवीन आलेला बॅटर आहे धाव संख्या सध्या चांगल्या स्थितीमध्ये आहे धावा आहेत धाव बत्तीस कर आणि ह्या षटकातील आता शेवटचा बॉल लास्ट डिलिव्हरी इन द फर्स्ट इनिंग फुल टॉस बॉल ओवर फुल टॉस बॉल ऑन साईडला फॉरवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने वळवलंय एक धाव पूर्ण केली दुसरी धाव घेण्याची करतायत घाई अतिघाई संकटात नाही परंतु दोन धावा सहजतेने होतात पूर्ण पहिल्या डावाची समाप्ती पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना चिरमाई स्पोर्ट्स कासारोडोली टीमची धावसंख्या एक गडी बाद चौतीस झाली आहे आणि पस्तीस धावांचं टार्गेट असेल थर्टी फाय इज द टार्गेट वळी आपण टॉस कडे ज्या ठिकाणी नो स्टार वसई विरुद्ध अबू स्पोर्ट्स कार्डी असा मॅच असेल विनर विनर मॅच असेल पहिल्या डावच्या समाप्तीनंतर धाव पळकोर धावा लागल्या आहेत त्या चौतीस धावा पस्तीस धावांचं लक्ष असेल या पस्तीस धाव संगीता पाटला कसा काय केला जाईल ह्या ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत थर्टी फाय इज अ टार्गेट असे थँक्यू आठवण करून देतात आमचे मित्र विजय भोविक्या आज चार फेब्रुवारीचा हा दिवस आहे आणि आजचा दिवस म्हटला तर इतिहासामध्ये या दिवसाची फार मोठी नोंद केली जाते चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर साली एक मोठी घटना घडली होती इतिहासामध्ये आणि खरं तर वीर तानाजा मालुसरे म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे लहानपणाचे मित्रच होते आणि अशातच राजामध्ये मोठी जबाबदारी मुख्य सरदाराची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली होती आणि अशा वेळीस त्यांच्या मुलांचं लग्न होतं आणि अचानकपणे जिजा मातेचा आदेश आला की किल्ला मला पाहिजे कोढांना कि कोंढांना किल्ला पाहिजे आणि तो कोंढांना किल्ला पाहिजे असल्या कारणानं छत्रपती शिवाजी महाराजांनी तो कोंढांना किल्ला काबीज करण्याची जबाबदारी दिली होती तानाजी मालुसरे यांच्यावर आणि म्हणजेच गुंजवणी नदी पार करून जवळजवळ साडेतीनशे सैन्यांच्या सा सोबत कोंढांना किल्ला ज्यावेळेस सर केला त्यावेळेस उदयवान नावाचा सरदार हा समोर आला आणि दोघांमध्ये काटेकी टक्कर म्हणजेच मोठी लढाई झाली त्या लढाईमध्ये दोघेही निप्चित पडले असताना त्यांना पाहिल्यावर सूर्याशी मालुसरे हे लगेचच अचंबित पडले आणि अशातच तानाजी मालुसरे यांच्यासोबत असलेले सैन्य हे त्याला सोडून जात असताना सूर्याजय मालुसरेने केलेले ते उद्गार मला आठवले ते उद्गार असे होते की पलतात काय बेकडा नो महाराज काय म्हणतील हे जग काय म्हणेल आणि त्यांच्यामध्ये त्याने ऊर्जा निर्माण केली आणि तेव्हा तो कोंढाणा किल्ला हा काबीज केला आणि ही बातमी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या कानापर्यंत पोचली त्यावेळेस त्यांना मोठं दुःख झालं आणि पहिल्यांदा त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना रडताना पाहिलं होतं आणि त्यावेळेस त्याने एक उद्गार काढलं होतं की गड आला पण सिंह गेला आणि आज त्याच गडाचं नाव सिंहगड हा आपण बघत आहे तसंच इथे सुद्धा तुमच्याकरता या मॅचेस म्हणजे मोठा गड चढण्यासारखं असतं ते जिंकाव्या लागतात तुम्हाला दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय पस्तीस धावांचं टार्गेट आहे रुपेश गोलंदाजी मार्गावर त्याचा पहिलाच बॉल एक धाव करून गेलाय एकदा मिळवली पीर बाबा पापडी टीमच्या खेळाडून जयेंद्र वाघे हा खेळाडू इन कडे होता आता तो नॉन इन कडे आलाय हा जरूर पाहिलं आपण की पहिला बॉल मध्ये तितका अपेक्षित उसली मिळाली नाहीये रुपेश टोकरी आपण पाहिलं बॅटिंग खूप चांगली केली आहे पॉवर प्लेचं षटक महत्वपूर्ण त्याच्या हातामध्ये आहे आपण बघितलं तर लीग खेळून आला मॅन ऑफ पुरस्कार प्राप्त करून आलाय आत्मविश्वास दुय्यम झालाय त्याचा आणि त्या आत्मविश्वासाने मात्र खेळ करत असताना पाहायला मिळतोय हा दुसरा बॉल हा बॅटच्या रडार मध्ये आहे इथेच थांबणार नाहीये त्याला माहिती आहे बॅट कशी चालवायची हा मोठा प्रहार आणि चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेट सीमा पार हाल षटकार चांगला मिडल ऑफ द बॅट हा फटका निवडला बॅटर हितेश गणेशकर याने आणि म्हणूनच या काडूची वर्णी सुद्धा अनेक मोठमोठ्या संघामध्ये लागत असते धावसंख्य से। सांगणे पुढे सरकली धाव फळकर धाबा लागले जातात ते सात धाबा पुन्हा आता गोलंदाजाला प्रश्नामध्ये टाकलाय गोलंदाज गोलंदाजच्या मार्गावर रुपेश आलाय ज्या रुपेशने पहिल्या इनिंग मध्ये एकोणतीस धाबांची चांगली खेळी साकारली आता हा चंडू फुल लेंथ बॉल होता बॅटच्या साह्याने फायनल लेगच्या दिशेने वळतो वळतोय एक धाव पूर्ण केली जयेंद्र बागे दुसरी धाव घेण्याकरता प्रोत्साहित करतोय मोटिवेट करतो त्या खेळाडूला दोन धाव मिळतात आणि डिक्लेरेशन झोन असल्या कारणानं या दोन धावा आपल्याला पहिल्या मिळाल्या दोन धावांच्या मदर्तीने धावसंख्या झाली आहे ती 9 धावा एकतर नियंत्रण ठेवा लागेल जयेश गोलंदाजीवर गोलंदाजांना नियंत्रण म्हणजे ज्या पद्धतीने म्हटला जातो की कायदेमध्ये राहणार तर फायद्यामध्ये राहणार आणि नक्कीच कायदेमध्ये राहून गोलंदाजी केली तर कदाचित चांगला बणपट मिळेल हा बॉल मात्र पहिला पुल करण्याचा प्रयत्न प्रयत्न होता मात्र अनपेक्षित उसरी मिळाली नाहीये पडल्यानंतर समान हा चेंडू जात होता आणि त्यामुळे जो चांगला फटका एक्झिक्युट करण्याचा प्रयत्न होता तितकाच चांगला यशस्वी झाला नाहीये आणि त्यामुळेच आपण बघितले संधी मिळाली स्ट्राईक रोटेट करण्याची आणि संधीला साधलं एक धाव मात्र अर्जित केली धावसंख्या संख्या पाहिली आपण दहाच्या घरामध्ये प्रवेश करत असताना पस्तीस धावांचा पाठलाग करत असताना अजून सुद्धा पंचवीस धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे आणि म्हणूनच हे सर्व लक्षात घेऊन गोलंदाजांनी बुद्धीचा वापर करायला हवा प्रत्येक काडूकडे ज्ञानाची शुधोरी असायला हवी आणि त्या शिदोरीचा योग्य तो वापर व्हायला पाहिजे योग्य वेळी गोलंदाज सयार राईट आम ओव्हर अँड टेकन पंचांच्या इशाऱ्याची वाट न बघताना हा खेळाडू बॅटिंग क्रीज सोडतोय याचाच अर्थ डिसिप्लिन डिसिप्लिन या मध्ये पाहायला मिळतोय आदर्शवादी हा खेळाडू आहे विकेटचं पतन झालंय गॉन या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे आणि डीबीएन लाईव्हद्वारे थेट प्रेक्षेपण केलं जातं डीबीएनची संपूर्ण टीम इथे दाखल आहे क्लॅरिटी खूप चांगली आहे खूप चांगलं दाखवलं जातं चित्रीकरण चांगलं केलं जातं कॅमेरामॅनची भूमिका कॅमेरामॅन सुद्धा खूप चांगले बजावत आहेत होळी आपण मॅचकडे कारण आपण म्हणत होतो की आदर्शवादी खेळाडू फार कमी असतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राहुल द्रविड सचिन तेंडुलकर ऍडम गिलक्रिस्ट हे खेळाडू फार महत्वाचे ठरलेत अजूनही आदर्श घेतात त्याच खेळाडूंचा काही खेळाडू कारण ऍडम गिलक्रिस्ट गिल, तर बारा वेळा त्या खेळाडूला बाद न देत असताना सुद्धा त्याने स्वतःला आऊट मागितलेलं होतं असा एक खेळाडू मला आठवला आहे पुढचा बॉल शरीराचं संतुलन व्यवस्थित बनवलं मिड ऑफ मध्ये चंडूला वळवलं एक धाव पूर्ण केली एका दाबाच्या मदतीनं धावसंख्या धावपळ कर लागली आहे ती अकरा दाबा आता नवीन जो बॅटर आहे तो सोहन आहे तुला काय का वाटत या स्पर्धेमध्ये तुम्ही समालोचन करत असत काय अनुभव आहे या खेळाडूंचा हा जरूर आपण पाहिला तर सध्या तरी जर विचार करायचा झाला तर सोहन एक चांगला बिग हिटर म्हणून खेळाडू आहे म्हणून अनुमानित त्याला किंवा चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर आपल्याला खेळताना पाहायला मिळत असतो आज लवकर विकेट गमावल्यानंतर आपण बघितलं त्याला प्रमोट केलं गेलं आहे तिसऱ्या क्रमांकावर दुसऱ्या बाजूने आपण बघितलं हितेश गणेशकर छोटा पॅकेट आहे मोठा धमाका आणि वर्णन केलं मोठमोठ्या संघांकडून त्याची वर्णी लागते त्याचं कारण त्याचा खेळ तितका मोठा आहे आणि त्याच अनुषंगाने तो मैदानाच्या आतमध्ये अजूनसुद्धा जोपर्यंत हितेश गणेशकर सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभा असेल तोपर्यंत मात्र थोडीशी चिंता मात्र सी एस के म्हणजे चिरमाई स्पोर्ट्स कासारवडवली या टीमची वाढलेली असेल आणि म्हणूनच म्हटलं जातं की क्लास इज परमानंट फॉर्म इज टेम्परारी कारण ते मैदान वेगळं होतं ज्या मॅचेस खेळतं त्या मैदानावर त्यांनी गुणवत्ता शुद्ध केली होती हे मैदान वेगळं आहे गोलंदाज सुद्धा वेगळा आहे आता भरत तळे हा गोलंदाज गोलंदाजच्या मार्गावर आलाय बारा बॉल शिल्लक आहेत बारा बॉलमध्ये जिंकण्याकरता चोवीस धावांची गरज आहे बारा चेंडू चोवीस धाबा नियंत्रणबद्ध गोलंदाजी करावीच लागेल फिल्ड फिल्डिंग रचली जाते लॉंग ऑनमध्ये शतरक्षक स्कोअर लेगमध्ये शतरक्षक मिडविकेटच्या दिशेने एका शतरक्षकाला ठेवलं जातं आणि मध्ये सुद्धा शतरक्षक तैनात केला गेला आहे ऑफ साईडला आपण बघितलं लाँग ऑफ आहे एक्स्ट्रा कवर शतरामध्ये शतरक्षक थोडासा वर घेतला आहे आणि दोन जे तीन फिल्डर आहेत ते थर्टी आर्ड सर्कलच्या आत दिसत आहेत एक फ्लाय स्लिप आहे बॅकवर्ड पॉईंट आणि एक शॉर्ट कवर अशा प्रकारची रचना केली गेले गोलंदाजी मार्गावर गोलंदाज भरत तळे छोटा पैक बडा धमाका करेल का, का, का आडू परंतु फलंदाजाने बडा धमाका केलाय शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक द्यायच्या सी मारसे पार आर पार दमदार शामदार बहरदार डोलदार वजनदार दबाव मधून बाहेर काढणारा षटकार काय म्हणणार षटकाराबद्दल कारण अजूनही अठरा धावा आहेत सध्या धावा धाव संख्या आपण बघितलं तर सतरा झालेली आहे जरूर आणि हेच झालं मी म्हणेन की लायसन दिलं होतं या खेळाडूला की मुक्तपणे फटकेबाजी करायची आहे यावेळेला पुन्हा एकदा चांगला मिडल ऑफ द बॅट टक्क आवाज झालाय चेंडूला उडून दिलं जात आहे कुठेतरी आपण पाहतोय की कुठे गोलंदाजी रणनीती मात्र चुकताना पाहायला मिळते फायदा मात्र इथे फलंदाजाला मिळत आहे दोन लागोपाठ दोन मोठे फटके आणि दोन षटकाराने मात्र समीकरण बदलताना पाहायला मिळत आहे आता दहा चेंडू आणि दहा चेंडू मध्ये बारा धावांची गरज आहे धाव फळकावर धाबा लागला जात त्या तेवीस ते धाबा सोहन हा षटकारांचा हॅट्रिक करण्याच्या मार्गावर आहे म्हणून योग्य वेळी त्याचा उपयोग होतोय ओ बघूया काय घडलंय विकेटचं पतन झालंय आणि महत्वपूर्ण कॅड होतोय बाद सोहन याला परतीचा प्रवास करावा लागतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलय दुसरा धक्का दोन गडी बाद धावसंख्या तेवीस दोन गडबात तेवीस धाबा आता काय म्हणशील गरज आहे म्हणजे आणि बारा धाबा हा जरूर आपण पाहिलं इथे की कुठेतरी दोन मोठे फटके पडल्यानंतर असं वाटलं गोलंदाजाला की आपण कुठेतरी चुकीच्या लाईनवर गोलंदाजी करतोय चांगली लाईन पकडावी लागेल चांगला टप्पा पकडावा लागेल नियंत्रण राखलं तर कदाचित मॅच मध्ये आपण पाहतोय दोन मोठक्या फटक्याने आपण मागे पडलोय कदाचित पुढे येऊ शकतो आणि ही विकेट मिळवणं खूप गरजेची बाब होती कारण की या विकेटने थोडस आपण पाहतोय की पुन्हा एकदा असर मात्र या इनिंगवर पडू शकतोय अगदी बरोबर असर पडू शकतोय नऊ छंडू आणि नऊ मध्ये बारा धावांची गरज आहे अशा स्थितीमध्ये गोलंदाजाने कमबॅक केलंय काय हे कमबॅक असलं तर चालेल परंतु त्याही पेक्षा वेलकमबॅक करायला हवं अजून एक ते दोन विकेट जर मिळवली तर गोलंदाजी करणारी टीम ही मॅच मध्ये परतू शकते आणि आता पीर बाबा पापडी ह्या संघातील बरेचसे खेळाडू मी कुळेगटामध्ये सुद्धा खेळताना पाहिले गोलंदाज मार्गावर गोलंदाज तयार आहे भरत तळे त्याच्या कोट्यातील पुढचा बॉल समोर उजब्यात असा नवीन आलेला बॅटर आहे निलेश बंदरे निलेश तयार गोलंदाज तयार हा चेंडू हवेत आहे कॅचेस मॅचेस आणि हा आता प्रश्नामध्ये टाकलाय प्रत्युत्तर देणाऱ्या टीमला हा लागलाय मोठा धक्का गॉन आगे आगे दावाई। 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 एक पूर्णांक चार बॉलची समाप्ती आहे चार बॉलचं जर वर्णन करायचं झालं तर कसं आहे डबल सिक्स डबल झिरो काही लोकांचे व्ही आय पी नंबर असतात आज आदिती कक्षाच्या दिशेने दाखल झाले आहेत चंद्रपाडा वाकीपाडा ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच दिनेशजी काटेला सरांचं आगमन आहे त्यांच्यासोबतच चंद्रपाडा वाकीपाडा ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य आणि एक प्रख्यात उद्योजक आदरणीय सन्मान्य हेमराजे भोईर सरांचं आगमन झालं त्यांचं मी स्वागत करतो आहे वेलकम 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 आपणास विनंती आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा इथे तुम्ही बघू शकता येत अतिशय दिलखुल्लास व्यक्तिमत्व या दोन्ही ह्या व्यक्तींचं वर्णन करायचं झालं तर कधी कधी मला एक मनामध्ये डाऊट येतोय एक दुजे लिए लिये चित्रपट मला आठवतो आहे कारण नेहमीच मी या दोन व्यक्तींना एकत्रित जास्त बघतो आहे इतकं चांगलं प्रेम त्यांनी समाजाना दिलं आहे आणि म्हणूनच आज एकमेकांवर विश्वास ठेवून चांगलं कार्य करत आहेत व या मॅचकडे मॅचमध्ये रंग भरायचं काम केलं होतं आणि है। विकेट हॅट्रिकवर सुद्धा गोलंदाज आला होता एका धाब्याच्या मदतीने काय फरक पडला आहे तर धाबा लागल्या जात आहेत त्या चोवीस धाबा एक पूर्णांक पाच बॉलची समाप्ती आता सात बॉल शिल्लक आहेत आणि सात बॉलमध्ये अकरा धावांची गरज आहे सात बॉल अकरा धाबा हा एकूण तरी तर आपण पाहू शकतो की दोन विकेटने थोडंसं आपण बघतोय की फ्रेशर थोडंसं पुन्हा एकदा निर्माण केलं गेलं मात्र हे प्रेशर आणखीन मजबूत करायचं असेल तर हा चेंडू खूप महत्त्वाचा असेल कारण की एक षटक अजूनसुद्धा आहे इथे आणखीन एकाच जर विकेट येतोय तर आणखीन हा मॅच थोडासा बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी कदाचित कठीण होऊ शकतोय काही करतो आता गोलंदाज काय वाटतं तू अनेक वेळा पाहिले गोलंदाजाला कर, करामत तर करू शकते कारण की ज्या प्रकारे गोलंदाजी मध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी चांगली लेंथ हाताळतोय त्यामध्ये आपण बघितलं तर विविधता आणतोय आणि त्याच विविधतेमध्ये निलेशला फसवलं गेलं होत चेंडू पाहावा लागणार आहे लेगस्टम्पच्या बाहेर हाताळला गेला थोडस आपण म्हणलं गती जास्त प्रदान करण्याचा प्रयत्न होता आणि त्यामुळे आपण बोललं की दिशेवर नियंत्रण नव्हतं मात्र आपण पाहिलं त्यामुळे हा व्हाईट चेंडू पाहायला मिळाला आता एकूण तरी विचार केला तर दहा दाव्यांची गरज असणार आहे सात चेंडू आणि दहा दावा सात चेंडूंमध्ये दहा धावांची गरज सध्या धाव धाबा धावा लागल्या जातात पंचवीस तो बाजू बदलून आलाय हा गोलंदाज आणि फलंदाजाने मोठा फटका खेळण्याचा प्रयास केलाय डीप पॉइंट क्षेत्रामध्ये शत्रक्षक त्या ठिकाणी तैनात होता परंतु त्याला परंतु त्याला गुंगारा दे चंडू सीमारशे पार मी त्या धाबाशार नशिबाचा चौकार व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करा दोन षटकं या ठिकाणी संपलेली आहेत दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकर धावा लागल्या जातात एकोणतीस सहा बॉल शिल्लक आहेत आणि सहा बॉल मध्ये जिंकण्याकरता अजूनही सहा धावांची गरज आहे हा जरूर मी रिक्वेस्ट करेन की प्रत्येक संघाने काळजी घ्यायची कारण की ज्या वेळेला पाण्याची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल तेव्हा आपण त्वरित आपल्या संघनायक आपण पाहतोय आपल्या संघ नायकाची ही महत्वपूर्ण जबाबदारी असेल की प्रत्येक दोन षटकांमध्ये जर पाण्याची गरज असेल तेव्हा मात्र आपण पाणी मैदानाच्या आतमध्ये जरूर पोहोचवा सहा चेंडू सहा धावांची गरज आहे जयेश कधी कधी क्रिकेटचा खेळ मला ना शेअर मार्केट सारखा वाटतोय अप डाऊन अप डाऊन कधी एकदा पुढे घसरते कधी एकदा वर आहे तसंच इथे धावसंख्या इथे सुरुवातीला घसरली होती पुन्हा एकदा वर चढली आहे धावा धाव एकोणतीस सहा बॉल मध्ये सहा धावांची गरज आहे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये अशा घटना कधी तुमच्या डोळ्यासमोर घडल्यात का हा जरूर अशा घटनांचा जर विचार केला तर नक्कीच सहा चेंडू मध्ये जर विचार केला दोन धावा झाल्या नाही आहेत सहा चेंडू मध्ये चार धावा झाल्या नाही आहेत असे विक्रम अनेक झाले गेलेत मात्र प्रत्यक्षात मात्र तो काळ वेगळा होता मैदाना वेगळे होते मात्र आपण पाहिला तर वेळ वेगळा होता प्रत्यक्षात ओम साईड ट्रिपल पण लागले चषक मध्ये सहा मध्ये सहा मात्र आपण पाहिलं तर कदाचित मनामध्ये जर आणलं तर गोलंदाजाने जर गोलंदाजी चांगली केली तर होऊ शकत नाही कधी कधी काय होतं ना की एका चेंडूमध्ये सहा धावा होतात पण सहा चेंडूमध्ये सहा धावा होत नाही आणि आता सुद्धा तसंच होऊ शकतो कारण आणखीन एक विश्वास ज्याच्यावर दर्शवलाय तो सुद्धा एक जबरदस्त आहे ओ, परंतु त्याचा हा पहिलाच बॉल पहिलाच बॉलला केलं हुक गोलंदाजाची पहिली चूक आणि याच चौकारणीशी भागवले बॅटरने संघाचे बुक मिळते चार धावा फोर रन्स कार्ड थोडासा दुखापतग्रस्त झाला आहे आले आणि आमचे फिजिओ विजय भोई मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत फिजिओच्या भूमिकेमध्ये मला दिसत आहे सर्व भूमिका ते पार पडत आहेत जी जी जबाबदारी दिली ना त्या जबाबदारीला ते, ते सामोरं जात असतात विजय भोई गेलेत कमिटी मेंबर्ससुद्धा त्या ठिकाणी गेलेत त्याच्यानंतर आपण बघतात प्रकाश वळवी हे सुद्धा जात आहेत ते सुद्धा काही ना काही जुन्या त्यांच्यासोबत घडलेल्या आठवणी त्या ठिकाणी सांगतील की असं करायला पाहिजे अर्थातच अनेक डॉक्टर्स त्या ठिकाणी पाहायला मिळतील आपल्याला आमच्या स्कोरर आम्हाला चांगली माहिती देत आहेत मनोज भोईर हे आपल्याला चांगलं माहिती देत आहेत प्रकारे स्कोअर बोर्ड झालाय चालू असलेल्या मॅचमध्ये पीर बाबा पापडी टीमला पाच बॉलमध्ये फक्त आणि फक्त दोन धामांची गरज आहे सध्या अतिथी कक्षामध्ये आलेले आपल्या मान्यवर त्यांचं आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतो आहे चंद्रपाडा बाकीपाडा ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच दिनेश बाबन काटेला सरांना तुम्ही बघतायत दुसऱ्या बाजूला चंद्रपाडा वाकेपाडा ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य प्रख्यात उद्योजक आणि एक चांगले मित्र म्हणून आज ज्याने नाते टुकून ठेवलेत ते व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय सन्मान्य हेमराजे पांडुरंग भोईर सरांना तुम्ही बघतायत ते सुद्धा इथे उपस्थित होत आहेत कुठेही स्पर्धा असो आमंत्रण ते उपस्थिती आणि मोटिवेट करतात प्रोत्साहित करत आहेत हा जरूर विचार केला आपण फायनल डे आहे फायनल डेचा जर विचार केला तर एक्स्ट्रा सामने आपल्याला पाहायला मिळतील जर विचार, विचार करूया आपण की सुपर फोरमध्ये एंटर होणाऱ्या संघांची चर्चा करूया आपण कारण की याच विभागातून बिलॉंग करणारा पहिला दिवस आपण पाहिला तर आई माऊली स्पोर्ट्स नागले हा संघ एंटर झाला त्यांनी खूप चांगली बॅटिंग खूप चांगली बॉलिंग केली आणि त्याच कामगिरीच्या जोरावर सुपर फोरमध्ये एंटर झाला दुसऱ्या दिवसाचा जर विचार दुसा केला तर वाली विभागातील आपण बघितलं तर निलेश सारखा खेळाडू पाहायला मिळाला संदीप सांबरे आणि तर अशोक सांबरे म्हणजे सांबरे ब्रदर्स जे आपण पाहिलं त्यांचा परफॉर्मन्स इतकाच चांगला राहिला आणि त्याच परफॉर्मन्सच्या जोरावर सुपर फोरमध्ये त्यांना पाहायला मिळाले त्याच नंतर आपण बघितलं की कालचा दिवस खूप महत्वाचा होता आणि कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं की वसई पूर्व विभागातील आणखीन एक सध्याच्या हंगामामध्ये इनफॉर्म संघ म्हणजे स्टार मडवीपाडा हा संघ या स्पर्धेच्या अंतिम फोर मध्ये एंटर झालाय मात्र आजच्या दिवसामध्ये मा कोणता होणार हे पाहावं लागेल बघूया शहरापासून दूर खेळण्याचा प्रयास वाईट बॉलचा इशारा ऑफ स्टम्प बाहेर निघणारा चेंडू आहे आणि अतिरिक्त धबिनीशी धावसंख्या झाली आहे ते चौतीस धावा पहिल्या डावातील धावसंख्येचे बरोबरी साधली जाते मला वाटतं इथे सचिन कला हे सुद्धा उपस्थित झालं त्यांचं मी स्वागत करतोय आणि अतिशय चांगले गुन्हेलेखक म्हणून त्यांची ख्याती आहे सपोर्टर्स म्हणून ते नेहमीच येत असत निष्ठार वसई संघाद्वारे हा चंडू हवेत आहे बॅकलिपचा वापर केला हेलिकॉप्टर उडवल आहे चंडू वन बाउंस सी मारशे पार मिळतात धावा चार ओम साई ट्रिपल फोर नागले आयोजित या स्पर्धेमधील शानदार चौकार खेळ संपवलाय चार धावणीचे मॅच जिंकलाय काँग्रेझ्युलेशन टीम बघूया आपण तिच्याकडे येईल जवळ कुदा लंपानगर जिल्ह्यांची साठा ऐक व सैहरांची साथाईक आपल्या जय शेठ पाटील चाया ना मतदम हैर आपल्या विजय शेठ पाटील चाया ना मतदम हैर आपल्या विजय शेठ मॅन ऑफ द मॅसचा किताब देण्याकरता या ठिकाणी पाहुणे मंडळ उपस्थित आहेत त्याचबरोबर आमचे मित्र हेमराज भोईर हे सुद्धा उपस्थित आहेत